हाय फ्रेंड्स आपल्या पूजा रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांतीनिमित्त शेंगदाणे आणि तिळ्याच्या दोन प्रकारच्या पोळ्या करून दाखवणार आहे तर सुरुवातीला मी तिळ्याच्या पोळ्या करणार आहे आणि त्यानंतर शेंगदाण्याच्या तर त्यासाठी एक वाटी तिळ एक वाटी साखर दूध तूप वेलची पावडर आणि मळलेली कणिक घेतलेली आहे तर इकडे कढईमध्ये आपण तिळ भाजून घेऊयात तिळ हे आपल्याला खरबूज असे भाजून घ्यायचेत तर हे पहा लालसर होईपर्यंत मस्त भाजून घेतले तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साखर आणि तीळ एकत्रच दळून घेऊयात तर साखरेऐवजी गुळ घेतलात तरी चालेल तर हे पहा साखर आणि तीळ मी बारीक असे वाटून घेतलेत त्यानंतर वेलची पावडर आता वेलची पावडर चांगली मिसळून झाल्यानंतर साधारण एक ते दोन चमचे असं मी दूध टाकलं आहे म्हणजे चांगला ओलावा येईल आणि हे सारण असं ओलसर होईल तर आता या ठिकाणी मी सुरुवातीला तुम्हाला दोन पोळ्या तिळाच्या करून दाखवते जसं आपण पुरणपोळी करतो त्याचप्रमाणे आपल्याला यासुद्धा पोळ्या बनवायच्या आहेत जेवढा आपण कणकेचा गोळा घेतला आहे तेवढंच हे तिळाचं सारण घ्यायचं आहे तर हे पहा असं चांगलं बंद करून आपल्याला याची आता पोळी लाटायची आहे तर त्यासाठी मी पोळीपाटावरती कॉटनचा कपडा अंथरलाय अशी पण आपल्याला लाटता येईल कडे काठेने हे तिळ्याचं सारण गेलं पाहिजे असं पूर्ण आपल्याला व्यवस्थित हाताने करून घ्यायचंय आता एकदम हलक्या हाताने आपण ही पोळी लाटून घेऊयात आता आपल्या बाजूनी काठेने ही पोळी बेलण्याने ओढून घ्यायची म्हणजे हे सारण काठापर्यंत जाईल ताव्यावर थोडंसं तूप टाकलंय दोन्ही बाजूनी पोळी चांगली आपण भाजून घेऊयात वरून पण थोडंसं तूप लावायचं आणि तेल लावलं तरी चालेल पण पोळीला थोडासा वास येतो तेलाचा त्यामुळं तूपच घ्या कारण कोणत्याही पोळीला तूप असेल तरच पोळी खावीशी वाटते तर दोन्ही बाजूने आपण खरबूज अशी भाजून घेतलेली आहे तर अशा दोन तीन मी पोळ्या करून घेते तिळ्याच्या आणि त्यानंतर आपण शेंगदाण्याच्या लगे लगेच बनवायला घेणार आहोत तर हे पहा तिळ्याच्या पोळ्या बनवून झाल्यात कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आता या ठिकाणी एक वाटी शेंगदाणे घेतलेत मी आणि एकदम मंद आचेवरती खरबूज असे भाजून घेतलेत आणि साधारण एक वाटी असा गूळ आहे तर सुरुवातीला हा गूळ वाटून घ्यायचा आणि त्यानंतर याचमध्ये शेंगदाणे वाटायचे तर मी दगडी खलबत्त्यामध्ये यासाठी वाटते की कारण शेंगदाण्याची जेव्हा आपण पोळी करतो त्यावेळेला खलबत्त्यामध्येच वाटावी कारण एकदम चवदार अशी पोळी होते त्यानंतर वेलची पावडर आणि चिमुडभर मी मीठ टाकलेलं आहे तर असं हे शेंगदाणे आणि गुळाचं आपलं सारण तयार आहे तर आता आपण पोळी करणार आहोत तर त्यासाठी अगोदर मी एक चमचा असं साधारण दूध टाकलंय म्हणजे हे जे शेंगदाणे गुळाचं सारण आहे ते व्यवस्थित याचे गोळे होतील तर या ठिकाणी मी चार गोळे करून घेतलेत आता याचीसुद्धा आपण जशी तिळाची पोळी बनवली त्याचप्रमाणे बनवणार आहोत आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे तर तिळाच्या पोळ्या ह्या केल्याच जातात तर तिळ्यासोबत शेंगदाण्याच्यासुद्धा पोळ्या करतात किंवा तिळ आणि शेंगदाणे दोन्ही मिक्स करून या पोळ्या केल्या जातात तर या ठिकाणी मी तुम्हाला वेगवेगळ्या करून दाखवत आहे तर या पद्धतीच्या घरी नक्की करून पहा तर सेम आपल्याला तशाच पद्धतीने ही पण पोळी लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी इथे कपड्याचा वापर केलेला नाही डायरेक्ट पोळीपाटावरती लाटून दाखवणार आहे तव्यावरती थोडंसं तूप टाकलेलं आहे तिळाच्या किंवा शेंगदाण्याच्या पोळ्या ह्या अशा टम फुगत नाहीत अशाच होतात तर चवीला शेंगदाण्याचे सुद्ध सुद्धा छान लागते आणि तिळ्याचे सुद्धा छान लागते तर वरूनसुद्धा मी तूप लावलेलं आहे तर हे पहा मस्त दोन्ही बाजूनी आपली ही शेंगदाण्याची पोळीसुद्धा भाजून झाले तर या ठिकाणी मी चार पोळ्या बनवल्यात आणि तिळ्याच्या अशा तीन मिळून सात पोळ्या मी बनवलेल्या आहेत तर या संक्रांतीला या पद्धतीच्या पोळ्या नक्की करून पहा पुन्हा भेटूयात धन्यवाद